की कुठलाही समाजातला एक गट, मग ते जातीतला कुठलाही असो काही असो, हा फक्त भारतीय जनता पक्षाशी अटॅच राहत तो येतो आणि जातो. भागवतांचं पूर्ण भाषण नीट ऐकलं तर ते शुद्ध महात्मा गांधी आणि विनोबांच्या विचारावर आधारित आहे. जी समरसता आणायची अन्य देशात आक्रमकांनी आणलेल्या धर्माच्या लोकांशी, म्हणजे इथले अल्पसंख्याक किंवा मुस्लिम यांच्याशी, ही आध्यात्मिक मार्गाने साधली पाहिजे. पैगंबरांचे मूळ विचार, येशू ख्रिस्तांचे मूळ विचार, याच्यावर आधारित सहमतीची परंपरा निर्माण केली. पण मुख्य त्यांचा जो संघासमोरचा बेस आहे तो अजूनपर्यंत हाच आहे की एवढे वर्ष आम्ही वेगवेगळ्या तऱ्हेने काम करतोय, तरी एक मुस्लिम अल्पसंख्याक समाज गट आणि दलित हा गट आपल्याकडे येत नाही. सर, मला भागवतांच्या पुढच्या म्हणजे सेकंड हाफ भाषणाचा तिकडे जास्त लक्ष केंद्रित करावं असं वाटतं, कारण का त्यांनी देशाची एकात्मता, अल्पसंख्याकांना सामावून घेण्याची वृत्ती, आपण एकमेकांमध्ये भांडलं नाही पाहिजे, विकास होतोय पण आणखीन काही समस्या आहेत त्या समस्यांकडे आपण लक्ष दिलं पाहिजे, अशा आशयाची विधानं त्यांनी केली होती. तर त्याबद्दलही मला तुम्हाला विचारायचं, पण त्याला जोडून एक प्रश्न सर मी तुम्हाला विचारतो की या निवडणुकीत दलित, मुस्लिम, आदिवासी आणि इतर अल्पसंख्याक गट हे भाजपपासून दूर जाताना दिसले, म्हणजे मतांच्या टक्केवारीतनं ते रिफ्लेक्ट होताना दिसले नाहीत, ते कुठेसे काँग्रेसच्या वळचणीत जाऊन बसल्यासारखे वाटले. तर याच्या सगळ्या गोष्टींचा फटका पुन्हा बसू नये, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक हे पुन्हा आपल्याकडे अट्रॅक्ट व्हावेत या अर्थाने म्हणून त्यांनी सेकंड हाफ मध्ये अशी विधानं केलीत का, हा प्रश्न मला याला जोडून विचारायचा. तसं भागवतांचं पुढचं भाषण आपण ऐकलं, विशेषतः 20व्या मिनिटापासून पुढचं भाषण ऐकलं, तर लक्षात येतं की संघासमोर पेच कोणता आहे. संघ या म्हणजे 100 वर्ष झाली असली तरी काही बेसिक गोष्टींबद्दल पेच आहे. जसा भारतीय जनता पक्षासमोर एक पेच आहे, तसाच संघाबद्दल पेच आहे. भारतीय जनता पक्षाबद्दलचा पेच असा आहे, जो एका वाक्यात सांगतो, की कुठलाही समाजातला एक गट, मग ते जातीतला कुठलाही असो काही असो, हा फक्त भारतीय जनता पक्षाशी अटॅच राहत नाही, तो येतो आणि जातो, तो येतो आणि जातो. त्यांना लॉयल, ज्याला म्हणतो ती मतपेढी किंवा वोट बँक मिळत नाही, जशी काँग्रेसला मिळते. अल्पसंख्याक आणि दलित हे पटकन येतात काँग्रेसकडे, किंवा समाजवादी पार्टीला यादव आहे, लालू प्रसाद यादवना यादव आहे, शरद पवारांना मराठा आहे, ओबीसी भुजबळांकडे किंवा या मंडळींकडे ओबीसी पण आहे, असे गट तो भारतीय जनता पक्षाचा प्रश्न आहे, पेच आहे, पण तो वेगळा विषय. संघासमोरचा पेच मला असा दिसतो की त्यांनी दोन गोष्टीवर, आम्ही अर्थ करतो, मी शब्दशः सांगत नाहीये, पण जे आपले श्रोते पूर्ण भाषण युट्यूबवर उपलब्ध आहे ते ऐकलं तर त्यांच्या लक्षात येईल. त्यांनी दोन गोष्टीवर हे केलंय की समाजात समरसता, सामाजिक समरसता हे जे संघाने ध्येय घेतलंय की विविधता ठेवा पण एका लक्ष्यासाठी एकमेकाच्या सहमतीने चाला, पण विविधता ठेवा, एकच एक स्वरूप द्यायचं नाही त्याला, पण विविधता ठेवा यावर संघ भर देतोय. पूर्वी कमी द्यायचा, पूर्वी ते रामाच्या याच्याखाली एकता आणत होते, आता ते विविधतेचा विविधतेची वास्तविकता मान्य करतात. पण या समरसतेमध्ये दोन प्रश्न त्यांच्या समोर दिसतात, त्यातला पहिला प्रश्न तू म्हणालास तसं समस्या दिसतात, तो म्हणजे अस्पृश्यतेचा. अस्पृश्यतेचा कलंक आपल्या समाजावर आहे. भागवत अनेकदा बोलले, त्याची सुरुवात देवरसांपासून झाली. देवरसांनी पुण्यामध्ये वसंत व्याख्यानमध्ये तेव्हा भाषण केलं होतं आणि तेव्हा त्यांनी सुस्पष्टपणे सांगितलं होतं की जर का अस्पृश्यतेला कोणी योग्य मानत असेल तर मग जगात कुठलीच गोष्ट योग्य ठरेल, असं त्यांनी अगदी, किंवा कदाचित माझं विधान थोडं बदलत असेल, पण त्यांनी थेट टीका केली. आणि त्याच्यानंतर सामाजिक समरसता याच्यावर सुरू झालं. भागवत या संबंधात कसं म्हणाले कायम की समाजात हे जे गट आपण ज्यांना दूर लोटलं, काही स्वार्थी लोकांनी हे जाळं विणलं, किंवा त्या काळच्या काही सामाजिक राजकीय परिस्थितीमुळे अशा पद्धतीची व्यवस्था आली, पण ती आता पूर्णपणे भूतकाळात जमा केली पाहिजे, ती अजिबात आपण चालू देता कामा नये. म्हणून त्यांचं जे हे आहे, म्हणणं आहे की अस्पृश्यता दूर करण्यासाठी आपण जोरदार प्रयत्न केले पाहिजेत, काही लोकांना आपणच दूर केलं आपल्यातनं, तर त्यांच्या बरोबर समरसता आली पाहिजे. पण पुढे ते आणखी म्हणालेत महत्वाची गोष्ट की ही बाब जवळ केलं पाहिजे, ही चूक झालीय, ही बाब बुद्धीला पटते,
पण मनाला पटवता येत नाही, आणि मनाला पटवण्यासाठी मनाला व्यायाम दिला पाहिजे सामाजिक समरसतेचा, आणि त्याच्यासाठी संघाच्या शाखेवर आलं पाहिजे. म्हणजे संघ शाखातनं सामाजिक समरसता आपल्याला अधिक वेगाने वाढवायची, आणि मानसिक स्तरावर बौद्धिक स्तरावर हे भारतीय तत्वज्ञानातला एक भाग आहे. म्हणजे ज्याने गीता रहस्य वगैरे वाचलंय त्यांना कळतं की म्हणजे वासनात्मक बुद्धी आणि व्यवसायात्मक बुद्धी असे भारतीय तत्वज्ञानाने दोन भाग केले. व्यवसायात्मक बुद्धीला बरं खोटं वगैरे कळतं, पण व्यासनात्मक बुद्धी अशी असते की ती तुम्हाला भलतीकडे ढकलत नाही. तर त्यामुळे भागवतांचं म्हणणं असं आहे की या पद्धतीचं मानसिक आपलं संपूर्ण दृष्टिकोन बदलला पाहिजे, तो त्यांच्याबरोबर राहून बदलला पाहिजे. म्हणून त्यांनी पुढे जे प्रत्येक स्वयंसेवकाने करायचे 5 नियम दिले, त्याच्यामध्ये पहिला नियम म्हणजे पहिला हा सांगितला की सामाजिक समरसताचा व्यवहार आणि समाजातल्या सर्व गट पंथ धर्म किंवा जाती यांच्यात वारंवार यांच्याशी उडबस स्वयंसेवकाने ठेवली पाहिजे, आणि शक्यतो सर्वांचं मंदिर एक असेल, सर्वांचं पाणी एक असेल, सर्वांचं स्मशान एक असेल, अशा पद्धतीची रचना समाजात निर्माण होईल असा प्रयत्न केला पाहिजे. भागवतांचा आणखी एक महत्वाचा भाग म्हणजे भागवताने थोडा आपल्या संस्कृतीपासून फारकत घेऊन वेगळा मुद्दा मांडला. त्याने असं म्हटलंय की समाज आधी एकरस झाला तर नेते पण एकरस एकात्मतेने बोलायला लागतात. म्हणजे भारतीय संस्कृती असं म्हणते राजा कालोश्च कारण, जसा राजा तशी प्रजा होत जाते. भागवत म्हणतात जशी प्रजा तसा राजा व्हायला, पण हा वेगळा मुद्दा आहे, तात्विक मुद्दा आहे. पण सांगायचा मुद्दा असा, म्हणून त्यांना समाजातनं हे घडवत आणायचं आहे, आणि ते घडवून आणणं हे स्वयंसेवकाचं काम आहे, याच्यावर त्यांनी भर दिला. दुसरा भेद त्यांना जो दिसतो सामाजिक समरसतेचा, तो त्यांनी नाव घेतलेलं नसलं तरी अल्पसंख्याक समाज असा, की परदेशातनं काही आक्रमक आले, त्यांनी इथल्या काही लोकांच्यावर वेगळे विचार आणले, आणि त्या वेगळ्या विचारांमुळे ती आपली आपल्यापासून माणसं दुरावली, त्यांना परत घेणं. आणि ते घेण्यासाठी गमतीचा भाग म्हणजे भागवतांचं पूर्ण भाषण नीट ऐकलं तर ते शुद्ध महात्मा गांधी आणि विनोबांच्या विचारावर आधारित आहे असं आपल्याला दिसतं. त्याच्यात विनोबांचा तर त्यांनी रेफरन्सही घेतलाय, महात्मा गांधींचा घेतलेला नाही. पण त्यांनी असं म्हटलंय की हे जी समरसता आणायची आहे अन्य देशातनं आक्रमकाने आणलेल्या धर्माच्या लोकांशी, म्हणजे इथले अल्पसंख्याक किंवा मुस्लिम यांच्याशी, ही आध्यात्मिक मार्गाने साधली पाहिजे. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलंय की पैगंबरांचे मूळ विचार, येशू ख्रिस्तांचे मूळ विचार, याच्यावर आधारित सहमतीची परंपरा निर्माण केली पाहिजे. तर हे तर चक्क महात्मा गांधी आणि विनोबांसारखंच हे तात्विक दृष्ट्या. हा इंटरेस्टिंग भाग आहे, याच्याकडे कोणाचं तसं लक्ष गेलं नाही मला माहित नाही. पण सांगायचा मुद्दा असा की त्यांना जे समरसतेने संपूर्ण समाज एकरस व्हायला हवाय, आणि तो स्वतःची चित्त वेगळी ठेवून, ते म्हणजे समचित्त होऊ शकत नाही, विनोबांचा त्यांनी रेफरन्स दिला. तर आमचे विचार मत पूजा हर्ष वेगळं असेल, पण तरी आम्ही एका लक्षासाठी सहमतीने जाऊ, एक मार्ग हा करू, आणि तो मार्ग पुन्हा सत्य अहिंसा अस्तेय हा गांधी सांगतात तोच दिलाय. गांधींचं नाव न घेता धर्म मार्ग म्हणून त्यांनी त्याचाच उल्लेख केला. तर अशा पद्धतीची समरसता आणण्यासाठी त्यांना प्रयत्न करायचा. पण मुख्य त्यांचा जो संघासमोरचा पेच आहे तो अजूनपर्यंत हाच आहे की एवढे वर्ष आम्ही वेगवेगळ्या तऱ्हेने काम करतोय, तरी तू जो म्हणालास तसे एक मुस्लिम अल्पसंख्याक समाज गट आणि दलित हा गट आपल्याकडे येत नाही. आणि हा प्रश्न त्यांच्या वारंवार अनेक विषयांमध्ये चर्चांमध्येही आलेला आहे. आणि यासंबंधी एक विधान पण मी माझ्या मोदींवरच्या पुस्तकात हे केलंय की एका मोठ्या त्या नेत्याचं नाव मला कळलं नाही, पण एका मोठ्या दलित नेत्याने संघाच्या पदाधिकाऱ्यांना किंवा भाजपच्या पदाधिकाऱ्यांना असेल सांगितलं होतं की तुम्ही सहभोजन वगैरे प्रयोग कराल, पण अजून जोपर्यंत तुमच्या डोळ्यात आम्हाला विश्वास दिसत नाही तोपर्यंत आम्हाला तुमच्याबरोबर येणं कठीण. आता म्हणून भागवत असं म्हणाले की पुढे हे जर का दूर करायचं असेल, ही असहमती दूर करायची असेल, तर आपल्याला भूतकाळात या सगळ्या गोष्टी गाडून टाकल्या पाहिजे आणि पूर्णपणे नव्याने पुन्हा सुरुवात केली पाहिजे. हाच आपला मुख्यतः मार्ग आहे. म्हणजे भूतकाळात त्या गोष्टी परत परत उकरून काढून त्याच्यावर आधारित पुढचा तुमचा प्रचार वगैरे सगळं करण्यापेक्षा पूर्णतः त्या भूतकाळात झाल्या चुका त्या मान्य करा, त्या मागे टाका,
आणि नव्याने या दोन समाज गटाची अल्पसंख्याक आणि दलित आणि अन्य मागासलेली समाजातला वर्ग ज्याला अस्पृश्यतेतनं बाहेर पडलेला समाजापासून दुरावलेला वर्ग हिंदू समाजापासून याला जवळ करा आणि त्याच्यासाठी भूतकाळ टाळून मी म्हटलं तसं पुन्हा सत्य असत्य अहिंसा या मार्गाने त्यांच्या बरोबर जा असं भागवत स्वयंसेवकांना सुचवतात पण पर्यायाने सर्वांना सुचवतात. माझा त्याच्यावरचा हा असा की या पद्धतीचा प्रचार जसं त्यांनी इंडिया आघाडीबद्दल सांगितलं किंवा अन्यायाच्या बद्दल सांगितलं त्या पद्धतीचा प्रचार संघाच्या काही लोकांकडनं पण झालेला आहे. त्यामुळे भागवत जे काही सांगत आहे ते त्याची सुरुवात संघापासून खरी झाली पाहिजे आणि त्यांनी ते मान्य केले की संघ स्वयंसेवकाने काय केलं पाहिजे याची 5 तत्व दिली आहेत आणि ती खरोखर आकर्षक आहे. म्हणजे जिज्ञासूने ते मुद्दाम ऐकावं त्यांचं पूर्ण भाषण. पण त्यांच्या समोरचा तो जो संघासमोर गेली 100 वर्ष पेच की या दोन मोठ्या समाज गटांना आपल्यात कसं सामावून घ्यायचं याच्यावर उपाय अद्याप संघाला सापडलेला नाही. जसा भाजपला सापडलेला नाही की त्यांची म्हणून स्वतःची मतपेढी थोडा काळ तयार होते परत ती निसटून जाते तसंच संघाचं होत आहे आणि त्याच्यावर उत्तर काढायचं कसं याच्याबद्दल भागवताने खूप लांबचा पण एक महत्वाचा मार्ग सुचवलाय. तो स्वयंसेवक किती आचरणात आणतात याच्यावर पुढचा संघाचा प्रवास अवलंबून राहील. पण भागवताने जसे मोदींचे कान टोचलेत तसं इंडिया आघाडीच्या प्रचाराचे कान टोचलेत त्याच्याकडेही आपण लक्ष दिलं पाहिजे. सर खूप खूप धन्यवाद या विश्लेषणासाठी कारण का बरेचसे अँगल इतर माध्यमांकडनं सुटलेले तुम्ही इकडे दाखवून दिले त्याबद्दल खूप खूप आभार सर पहिल्यांदा. पण आता या भाषणाने अनेक गोष्टी ट्रिगर आउट व्हायला सुरुवात होईल असं वाटतंय. भाजप आणि संघामधलं कम्युनिकेशन असेल, नरेंद्र मोदी आणि संघाबद्दलचं कम्युनिकेशन असेल किंवा संघाचं समाजामधलं कम्युनिकेशन असेल, या सगळ्या गोष्टींना एका नव्या पद्धतीने इथून पुढे पाहिलं जाईल असं हे भाषण होतं. कदाचित हे नेतृत्व बदलाची सुरुवातही असू शकते भाजपमधल्या कारण का नरेंद्र मोदींनंतर 29 निवडणुकीसाठी भाजप समोर चेहरा कोण असेल हाही प्रश्न इथून पुढे आपल्या समोर सगळ्यांचा. इथेच महत्वाचा इथे महत्वाचा मुद्दा असा आहे की सरकार कार्यक्षम आहे. म्हणजे योगी आदित्यनाथांचं पण सरकार कार्यक्षम होतं, मोदींचं सरकार पण कार्यक्षम आहे. सीएसडीएसचा जो नव्या पोस्ट पोल सर्वे आलाय ज्याच्यावर मला वाटतं किंग बँक मध्ये पण चर्चा होईल त्याच्यात सरकार बद्दल नाराजी अजिबात नाही. 50% अधिक लोकांनी सरकार बद्दल चांगलं मत व्यक्त केलंय. 50% म्हणजे काय म्हणतात समाधान दाखवणारे एकत्र केले तर उत्कृष्ट आणि चांगलं यांना एकत्र केलं तर 50% जास्त होत आहे. प्रश्न काय आहे संघटनात्मक पातळीवर शैथिल्य आलंय काही ठिकाणी विशेषतः उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र जे आज भागवत प्रश्न मांडतायत. नागपूरमधील जी समस्या म्हणली तीच महाराष्ट्रात भाजप समोर आहे. भाजप समोर महाराष्ट्रात एकही पॅन पूर्ण महाराष्ट्र असा एक मतपेढीचा चेहरा नाही. भाजपकडे महाराष्ट्रात ओबीसी चेहरा नाही जो गोपीनाथ मुंडे एकेकाळी होता. भाजपकडे महाराष्ट्रात पूर्ण अर्बन चेहरा नाही नागरिक करणारा जो एकेकाळी प्रमोद महाजन होते. देवेंद्र फडणवीस आहेत पण त्या स्तरावर प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे काम करत होते. भाजपकडे मराठा चेहरा नाही. हे जे प्रश्न आहेत त्यामुळे या आणि दलित चेहरा नाही सर्वात महत्वाचा. आज बिहारमध्ये त्यांना चिराग पासवानना बरोबर घ्यावं लागतंय कारण भाजपकडे तिथे दलित चेहरा नाही. आज भाजपने मुख्यमंत्री राष्ट्रपती दोन दलित किंवा एससी एसटी आणि एसटी मधनं केलेले असले तरी सुद्धा त्यांचा म्हणून नेता असा चेहरा नाही. इनफॅक्ट मोदी हे ओबीसींचे नेते अर्थात मोदी त्याच्याही पलीकडे गेले म्हणजे त्यांनी सर्वांचा चेहरा म्हणून नाही. मोदी सिंग मोदींना असं एका कॅटेगरीत बसवता येणार नाही. त्याच्या खूप वर गेलेले आहेत पण बाकी याच्यावर पण असे चेहरे नाहीत ना. त्यामुळे आता संघटनात्मक बाबीवर भाजपला अधिक लक्ष द्यावं लागेल विशेषतः उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र आणि काही प्रमाणात पश्चिम बंगाल. पण जिथे संघटना बलवान होती त्या मध्य प्रदेश गुजरात छत्तीसगड इथे भाजपला चांगलं यश मिळालं. राजस्थानमध्ये सुद्धा वाईट मिळालेलं नाही फार. पण महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात त्यांना संघटना बलवान करायला लागेल आणि इथे संघाचं एक्सपर्टाईज हे संघटनेतलं ते महत्वाचं ठरेल. आणि आता कदाचित संघ असं सांगेल की संघटना आमच्यावर सोपवा सरकार तुम्ही चालवा. करेक्ट 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 अगदी याच दिशेने वाटतंय ह्या सगळ्या घटना चालल्यात की काय असं वाटतंय. पण आता येणाऱ्या काळामध्ये सुद्धा राष्ट्र महाराष्ट्रात आपण ह्याच्यावर प्रकाश टाकतच राहू त्या गोष्टीचं विश्लेषण करतच राहू. आज इथे थांबूया. सर खूप खूप धन्यवाद या विश्लेषणासाठी. पुन्हा भेटत राहू आणि आपल्या लाडक्या धन्यवाद.
आणि आपल्या लाडक्या प्रेक्षकांना नेहमीच आवाहन की तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा, आणि द पॉलिटिक्सला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या राष्ट्र महाराष्ट्राच्या एपिसोड मध्ये. धन्यवाद.